पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाच्या सरी बरोबर येते ती म्हणजे भज्यांची थाळी भजी करण्यासाठी एका बाऊलमध्ये मी घेत आहे स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ दीड कप भजी छान कुरकुरीत व्हावीत याच्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकणार आहोत तो म्हणजे रवा तर इथे मी मोठा रवा घेतलेला आहे साधारण तीन चमचे एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीनं चिरून घेतलेला लसूण आहे सात ते आठ पाकळ्या ठेचून घेतलाय अर्धा चमचा हळद एक चमचा भरून लाल चटणी याच्याऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा भरून ओवा तोही अशा पद्धतीनं हातावरती मी क्रश करून घेत आहे जेणेकरून याचा जो फ्लेवर आहे तो सगळ्या भज्यांना लागतो चवीनुसार मीठ फ्रेश अशी कोथिंबीर आणि यामध्ये आता आपण पाणी ओतून घेऊयात आणि आपल्याला हे मिश्रण खूप जास्त घट्टही नाही ठेवायचे आणि खूप जास्त पातळसरही नाही तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला अशा पद्धतीची करून घ्यायची आहे याच मिश्रणात आता आपण टाकून घेणार आहोत सोडा तर दोन चिमट भरून सोडा यामध्ये टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं हे हलवून घेऊयात आणि भजी आणखीन जास्त छान व्हावीत याच्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत तेलाचं मोहन किंवाच जे तेल आपण भज्यांसाठी गरम करायला ठेवतो त्यातीलच थोडंसं म्हणजे एक ते दीड चमचा तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण मी, मी हलवून घेतलेलं आहे आणि भजी करण्यासाठी जे आपलं बॅटर आहे ते इथे तयार झालेलं आहे कढईमध्ये जे तेल आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते आता छान गरम झालेलं आहे चला तर आता या तेलामध्ये आपण भजी सोडून घेऊयात मी तेलामध्ये भजी सोडून घेत आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट देखील करा इथे ही जी भजी आहेत ती मी मीडियम टू हाय फ्लेमवरती अशा पद्धतीनं छान अशी तळून घेत आहे तर या इथे आपली खमंग अशी भजी तयार झालेली आहेत ही आता प्लेट मदे गेते, आणी आहे, गेते, प्लेट मदे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इतर राहिलेलं जे बॅटर आहे त्याचीसुद्धा अशाच पद्धतीनं सगळी भजी काढून घेते तर इथे प्लेटमध्ये मी वापरलेला आहे ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉईल जे आपण तळणाचे पदार्थ काढतो त्याच्याखाली न्यूजपेपर वापरण्याच्या ऐवजी हा पेपर शंभर पटीनं कधीही चांगलाच तर यावरती मी तळून घेतलेल्या आहेत मिरच्या तर ऑडीचा हा युनिरॅप्स जो पेपर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तेथून तुम्ही तो खरेदी करू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा आणि खमंग अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बा बाय